विदर्भ सम्राट न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज 31 डिसेंबर असल्यामुळे तसेच नवीन वर्षाच्या स्वागताकरता बरेच लोक बेभानपणे वाहनं चालवतात आणि दरवर्षी आपण 31 डिसेंबर 1 जानेवारीला पाहतो की ॲक्सिडेंट होतात. त्याकरता आज आमच्यासोबत आहे वाहतूक निरीक्षक. त्यांना आपण विचारू की यावेळेला आपल्याकडून काही असे हादसे होऊ नये याकरता काही उपाययोजना विशेष राबवणार आहात का? नमस्कार. सर्वप्रथम तर गोंदिया पोलीस दल व जिल्हा वाहतूक शाखेतर्फे आपल्या सगळ्यांना येऊ घातलेल्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचा प्रयत्न असतो कमीत कमी ॲक्सिडेंट व्हावेत व कमीत कमी लोक दुर्घटनाग्रस्त व्हावेत. परंतु 2018 साली 31 रोजी एका दिवसामध्ये 3 अपघात होऊन तिन्ही अपघातांमध्ये 3 लोक मृत व 5 लोक जखमी झालेले होते. यावर्षी आमचा प्रयत्न आहे की अल्कोहोल फ्री सेलिब्रेशन व्हावं व नवीन वर्षाचं ॲक्सिडेंट विरहित दिवसांनी स्वागत करावं. याकरता आम्ही यावर्षी पूर्ण रात्रभर नाकाबंदी, माननीय SP सर यांच्या आदेशाने पूर्ण रात्रभर नाकाबंदी राहणार आहे आणि त्यामध्ये आमचा विशेष भर असणार आहे ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेसवर. दारू पिऊन वाहन चालवणारे जे चालक आहेत त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल. तसे मागील 2 दिवसापासून आमच्यातर्फे आधीच ही कारवाई सुरू झाली असेल. आतापर्यंत 25 ते 30 अल्कोहोल घेऊन वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे.